गुलाबरावकडे जाणार गुलाबरावला शिव्या, सत्तारकडे जाणार सत्तारला शिव्या, भुमरेकडे जाणार भुमरेंना शिव्या, कामचाव राजेकडे जाणार तिकडे त्यांना शिव्या, उदय सामंतला शिव्या, ते शहाजी भोसलेला शिव्या. अरे तुला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय कोणी? अरे बाबा महिला आहेस तर महिला सारखं बोला ना. त्याच्यात एकही अश्लील शब्द मी वापरलाय असं जर तुम्ही मला सिद्ध करून दाखवलं कुणीही, मी तातडीनं संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाही, तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन. गेल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे आमच्या शिवसैनिकांचा एक मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यामध्ये मी काही वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचं एवढं गांभीर्याने यांनी सर्वांनी घेतलंय. खरं तर सर्वात प्रथमतः तुम्हाला मी स्पष्ट करू इच्छितो नेमकं मी बोललोय काय. मी त्या ठिकाणी एक सांगितलं की ह्या ज्या सूक्ष्म अंधारे आहेत त्या चावी दिल्यासारखे आपल्या मान हलवतात आणि सर्वांचा ज्याला वाटेल त्याला त्यांच्यावर आरोप करत सुटतात. मग माझा भाऊ असं करायचं, एक वाक्य त्यांच्याकडे परमानंट आहे की हा कुणालाही माझा भाऊ म्हणायचं आणि त्याच्याबद्दलचं जे काही आपल्याला वाईट बोलता येईल ते बोलायचं, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला माफी मिळते. किती सुसंस्कृतपणा आहे, मी भाऊ बोलले का नाही? मग भाऊ बोलले तर मी काही जरी बोलले तर त्याला मला माफी आहे. आणि त्यापूर्वीच अब्दुल सत्तार साहेब असतील का भुमरे साहेब असेल यांच्याकडे त्यांच्या सभा होत्या, तर मी त्यांना म्हणलं काय लपड काय तुम्ही काही घोटाळे वगैरे केले का. आणि दुसरं माझं एक स्टेटमेंट होतं की सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये त्या काय का त्या सभेसाठीच आल्या होत्या, परंतु सुभेदारी गेस्ट हाऊस ज्या ठिकाणी इंदिरा गांधी राहिल्या, पी पी सिंग राहिलेत, अनेक मान्यवर राष्ट्रपती राहिलेले आहेत, शरद पवार हजार वेळा राहिले असतील आणि माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या गेस्ट हाऊसमध्ये राहिले, परंतु त्यांना ते सभागृह म्हणजे अडचणीचं वाटत होतं. त्यांनी फोन केला वर मातोश्रीला, त्या वहिनीने ते चेंज करून दिलं, इथपर्यंत हा माझा विषय समित होता. परंतु एखाद्या गोष्टीला हवा द्यायची तर काय द्यायची? सुषमा अंधारेचा अपमान केला, ह्याच्यात अपमानाचं कुठं आलंय मला कळालं नाही. तुमच्या चॅनलवर सुद्धा हे माझा व्हिडिओ फिरतोय सर्व चॅनलवर, मी काढलेला नाही तुम्ही काढलेला, त्याच्यात एकही अश्लील शब्द मी वापरलाय असं जर तुम्ही मला सिद्ध करून दाखवलं कुणीही, मी तातडीनं संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाही, तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन. मला सत्ता महत्वाची नाहीये, परंतु तुम्हाला अधिकार हा कोणी दिलाय? महिलेचा अपमान झाला. अरे बाबा महिला आहेस तर महिला सारखं बोला ना. गुलाबरावकडे जाणार गुलाबरावला शिव्या, सत्तारकडे जाणार सत्तारला शिव्या, भुमरेकडे जाणार भुमरेंना शिव्या, कामचाव राजेकडे जाणार तिकडे त्यांना शिव्या, उदय सामंतला शिव्या, ते शहाजी भोसलेला शिव्या. अरे तुला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय कोणी? अरे महिला म्हणून तुम्ही आम्ही काही बोललोच नाही तर त्याचा तू भाऊ केला आणि असं सांगितलं का संपूर्ण महिलावर अन्याय अत्याचार झाला आहे. यांची जर पार्श्वभूमी जर पाहिली ना, हे काय काय बोलले हे तुमच्याकडे सुद्धा रेकॉर्डिंग आहे त्याची. हिंदू देवताबद्दल काय बोलल्या, मराठा समाजाबद्दल काय बोलल्या, इवन बाळासाहेब ठाकरे साहेबांबद्दल काय बोलल्या, त्या उद्धव साहेबांबद्दल काय बोलल्या, आदित्य साहेबाला काय म्हणल्या, ते लुंगी डान्स वगैरे वगैरे, शरद पवार साहेबाबद्दल काय बोलल्या. अरे हा सगळा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? मग अशा वेळेला जर एखाद्याला राग आला आणि एखाद्याने वक्तव्य केलं तर सगळ्या महिलांचा अपमान झाला असं म्हणायचं बोंबलायचं. आता मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहूनच आलोय, काय वाईट बोललो हे मला आतापर्यंतही कळालं नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तो मुळात कळालं नाही. एखाद्याला एखाद्याचा अपमान झाल्यानंतर जी भावना असते, रागाची भावना असते, संतापाची भावना असते, काय करू याचं असं असतं. अशा हसत होत्या का मला कळत नव्हतं, या हसत होत्या का काय करता, त्यांच्यासारखं ऍक्टर कुणी नाही. सर्व गुण संपन्न ज्याला म्हणतात, संस्कार तर आहेतच,
बापरे, त्यांच्यासारखे संस्कार कुणाच नाही। मला या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक जरूर कळालं की जर सुषमा अंधाऱ्यावर जर काही टीका केली तो संस्कारी माणूस होऊ शकत नाही, त्याच्यावर संस्कार असूच शकत नाही, तर तिला ताई म्हणा, ती जे शिव्या देईल ते आपल्या मना गोड मानून आपलं मानत राहतं।